गणपतीसाठी दरवर्षी आम्ही विविध सजावट करतच असतो. दरवर्षी आम्ही नवीन मखर घेत असतो. त्यावेळेला यावर्षी आम्ही ठरवलं की काही नवीन व्हरायटीचे मखर आले असतील बाजारात तर पाहावे. बऱ्याच ठिकाणी पाहून आलो पण आम्हाला हे मखर खूप जास्त आवडलं. किमतीच्या मानाने प्राईस पण छान ठेवलेली आहे त्यांनी आणि विविध रंगात अवेलेबल असल्यामुळे हे मखर आम्ही यावर्षी सिलेक्ट केलेलं आहे. रेडीमेड याकरता की थोडासा वेळ कमी पडतो घरामध्ये या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याकरता. मॅनपॉवर कमी असल्यामुळे थोडंसं पटकन आटोपशीर काम व्हावं यासाठी आम्ही रेडीमेड मखर घेतलेलं आहे. तर डेफिनेटली फरक राहणारच, कारण दरवर्षी जशी महागाई वाढत जाते त्याप्रमाणे मखरच्या, गणपतीच्या मूर्तीच्या, इतर सजावटीच्या सामानाच्या किमती या वाढतच राहतात. पण ठीक आहे, गणपती दरवर्षी फक्त एकदाच येतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आनंदासाठी आपण करत असतो. म्हणून या गोष्टींची तशी काही किंमत जाणवत नाही 10 दिवसांच्या उत्सवाकरता. हा, घरगुती गणपती आहे आणि छोट्या 2 फुटीचा शाडू मातीचा गणपती आहे. त्याच्यासाठी यावर्षी नवीन डेकोरेशन बघण्यासाठी आलो होतो. यांच्याकडे खूप छान छान डेकोरेशनचे सजावटीच्या गोष्टी आहेत, तर त्यापैकी एक आम्ही मखर घेतलेलं आहे. आता खूपच सुंदर असं मखर आहे आणि याला आता लाइटिंग वगैरे करून त्याची सजावट करून छानपैकी गणपतीची स्थापना घरी आम्ही करणार आहोत. रेडीमेड म्हणजे आता जॉब करतो त्याच्यामुळे एवढा काही विशेष वेळ मिळत नाही त्याच्यामुळे. आणि रेडीमेडमध्ये व्हरायटी आणि डेकोरेशन पण खूप वेगवेगळे आहेत यावेळेस आणि मनाला चांगले वाटतील असे आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते घेतलं आता. प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळं मखर घेतो शक्यतोवर, त्या ज्या जेणेकरून वेगवेगळं डिझाईन गणपती बसवताना करता येईल. गमतीमध्ये आहेत फरक आहे, जवळपास 25-30% फरक वाटतोय. कमीत कमी महाग आहेत. मी एवढंच सांगेन की यावर्षी पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, मखराच्या आहेत, विविध सजावटीच्या वस्तू बाजारात अवेलेबल आहेत. पण जर किमतीच्या मानाने पाहिलं तर थोडी भाववाढ झालेली आहे. पण गणपती हा सण असा आहे की माणूस त्याला प्राधान्य देतो, त्याच्यामुळे सजावट आणि ह्या सगळ्या गोष्टी येणारच गणपती गौरीच्या दिवसांमध्ये.